वैजापूर गणेश उत्सव हा उत्सव सामाजिक ऐक्य आणि सलोखा राखण्याचा उत्सव असून सर्व प्रकारच्या दक्षता घेऊन श्री गणराज उत्सव आनंद आणि उत्साह शांततेत साजरा करावा असे तहसीलदार राहुल गायकवाड यांनी मंगळवार रोजी वैजापूरच्या पोलीस स्टेशनमध्ये पार पडलेल्या शांतता बैठकीत आवाहन केलं आहे. पोलीस निरीक्षक सम्राट सिंह राजपूत यांनी शासनाच्या गणेश उत्सव निमित्त आलेल्या सूचना शहर तालुकातील मोठ्या संख्येनं आलेल्या गणेश मंडळ सदस्यांना सांगून गणेश उत्सव सामाजिक एकतेचा उत्सव होय, ती सामाजिक सलोख्यानं साजरा करावा असे आवाहन केलं आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश महासंघ शाखेचे सचिव धोनीराम सिंह राजपूत यांनी कोरोनानंतर अत्यंत उत्साहाने साजरा होणाऱ्या या उत्सवात सर्वांनी शांतता संयम समस्याने सहभागी होऊन देशावरील सर्व संकटे दूर व्हावीत म्हणून विघ्नहर्त्या गणेशाला प्रार्थना करावी असं आवाहन केलंय. राजपूत यांनीच कार्यक्रमाचं सूत्रसंचलन केलंय. तर LCB चे प्रमुख संजय खुगे यांनी आभार मानले. याप्रसंगी मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी पालिकेच्या वतीनं मिरवणूक मार्गावर रस्ते दुरुस्ती विद्युत व्यवस्था विरहितील गाळ काढणे तेथे कर्मचारी नेमणे आदी व्यवस्था केली जाईल असंही यावेळी ते म्हटलंय. याप्रसंगी बाळासाहेब संचेती विशाल संचेती प्रशांत सदाफळ पंकज ठोंबरे दशरथ बनकर सचिन वाणी मजिद कुरेसी अल्ताप बाबा गणेश महासंघ अध्यक्ष काशिनाथ शेठ गायकवाड वीज वितरणचे राहुल बडवे अविनाश जेगठे आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ललित कातवटे AN News वैजापूर. पाऊस येणार आहे 10-15 दिवसात. आपले डग पंजाबराव डग त्यांनी देखील मुसळधार पाऊस गणेश उत्सवात येणार असल्याचे भाकीत केले. त्याच्यासाठी आपलं मंडप ताडपत्री पत्र्याचा सेट करून त्याची आतापासूनच व्यवस्था करायची. समोर काही कार्यक्रम घ्यायचे असतील तर ते मंडप